मुंबईमधल्या आरे कॉलनीतील मेट्रो 3 कारशेड दुसरीकडे हलवण्याकरता नव्या जागेचा शोध सुरू झालाय। या संदर्भात सरकारने समिती स्थापन केली असून ही समिती पर्यायी जागा सुचवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली। मेट्रोच्या कार डेपोमुळे आरे कॉलनीतील 2298 झाडं बाधित होत आहेत, यातली केवळ 254 झाडं तोडून उर्वरित 2044 झाडांचं पुनरोपण करण्याचा प्रस्ताव आहे। मात्र या प्रस्तावाला आता स्थगिती देण्यात आली, त्यामुळे आता कारशेड इतरत्र हलवण्यात येईल अशी शक्यता आहे। अमित जोशी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अमित, अत्यंत महत्वाचा हा निर्णय आहे, हजारो झाडांचं हे शिफ्टिंग टळणार आहे। राजकीय पक्षांनी देखील या सगळ्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता। आता सरकारची ही समिती किती दिवसात हे पुढचं काम उरकणार आहे, कुठे जागा आहेत मुंबईमध्ये, काय आता अंदाज आहे, कुठं होईल हे कारशेड? अजित, गेल्या महिन्यातच या समितीची स्थापना करण्यात आली होती। आपल्याला आठवत असेल की गेल्या महिन्यामध्ये खरं तर या वादाला सुरुवात झाली, यावर वेगवेगळ्या पक्षांनी आंदोलनं केली, आपापली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि या संदर्भात निवेदन दिलं होतं। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची घोषणा केल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली होती की एक समितीची स्थापना करण्यात येईल। ही समिती किती झाडं हटवण्याची गरज आहे, किती झाडं हटवली जातील, किती झाडांचं पुनरोपण शक्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरे कॉलनीच्या ऐवजी दुसरी जागा मेट्रो 3 कारशेडसाठी उपलब्ध होणं शक्य आहे का, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणारे, पर्यायांची चाचपणी करणारे। आज विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तरादरम्यान हा पुन्हा एकदा प्रश्न आला आणि विधान परिषदेमधील सर्व सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुन्हा एकदा या संदर्भात स्पष्टीकरण केले की समिती 1 महिन्याच्या आत, म्हणजे आता हा महिना पुढच्या 2 आठवड्यामध्ये याचा अहवाल येणं अपेक्षित आहे या समितीचा। ही समिती मेट्रो 3 कारशेडसाठी पर्यायी जागा उपलब्ध आहे की नाही किंवा त्याच ठिकाणी कारशेड बनवणं हे योग्य आहे या संदर्भातला अहवाल देणार आहे, झाडं किती तोडली जाणार आहेत या संदर्भातला अहवाल देणार आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2 आठवड्यामध्ये हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे मिळेल, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि मग त्यानंतरच मेट्रो 3 ज्या आरे कॉलनीतील वादग्रस्त कारशेड संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री जाहीर करण्याची शक्यता आहे। धन्यवाद अमित आपल्या या सविस्तर आणि उपयुक्त माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।